नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा आता थांबलेलं आहे तर तुम्हाला कळेलच संदर्भात हा व्हिडिओ आहे तर विषय असा आहे की या दोन तीन भावंडांची सध्या फक्त भावाचं लग्न भावाचं लग्न आणि लग्नावरती सगळे तेच तेच व्हिडिओ आहेत कुठं बस्ता बांधायला गेले कुठं खरेदी केली कुठं के हे केलं कुठं हॉटेलमध्ये जेवायला गेले सगळ्यांचे तेच भाऊजीच्या किंवा बहिणी टाकणार भावाच्या घरी निघालो आहेत आणि भाऊजी टाकणार की आता नंद आमची हिव राहिल्यात म्हणजे त्यांचं तेच तेच कंटेन असतं वेगळं काहीच नसतं ठीक आहे तर असं त्याबद्दलही मला त्यांना काही म्हणायचं नाही परंतु विषय असा आहे की यांचं हल्ली फार खोट हॉटेलमध्ये जेवणं बिर्याणी चिकन ह्या काही भरपूर साऱ्या गोष्टी यांच्या घरी खाणं पिणं यांचं चांगलं ब्रँड स्टँडर्ड खाणं आहे या लोकांचं मध्यंतरी तीन चार महिन्यापूर्वी यांच्याकडं असं झालं होतं की म्हणजे यांनीच असं सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की की घरामध्ये काहीच धान्य नाही आहे खायला मग आम्ही नव्वद रुपयाचा भंगार विकला चाळीस रुपयाचा तांदूळ आणला आणि मग भात करून खाल्ला अशा पद्धतीने यांची एक हे होतं परिस्थिती होती तीन चार महिन्यापूर्वी आणि आज अचानक एवढी परिस्थिती कशी सुधारली अरे हे लोक फक्त खोटी सहानुभूती मिळवत होते सा, सा मान्य आहे ना मला नसेल कदाचित नसेल परंतु अचानक एवढं कशी परिस्थिती बदलू शकते माणसाकडे नव्वद रुपये किंवा चाळीस रुपये तांदळापूर नसतात का भंगार विकून खायची वेळ आली तुम्ही हे का सांगितलं मग तुम्ही असं का नाही बोलले की ठीक आहे ना आमच्याकडे होते पण आम्ही विकलं होतं भंगार मग त्या पैशाचे आम्ही आणले असं मी सांगू शकत होत्या ना पण नाही आज घरात काहीच खाल्लं नव्हतं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही घरामध्ये भेळ वडापाव किंवा जे काही चांगले चांगले पदार्थ चिकन तुमच्या घरामध्ये लगेच कुठं ऑमलेट वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये चालू झाल्या मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज तुमच्याकडे एवढा पैसा आलाय यूट्यूबचा तर तुम्हाला असं होतं कुठे खर्च करावा आणि ठेवू का नको जवळ बचत करू की नको की कुठे खर्च करायचा या सगळ्या गोष्टींचा प्रश्न तुमच्यामध्ये असतो परंतु तुम्हाला याची अक्कल नाही आहे की अरे एका वेळी आपल्याला खायला नव्हतं आज आहेत आज दोन रुपये तर हे दोन रुपये उद्या जपून ठेवावेत उद्या कधी ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल देव करून नाही यावं कोणावरती ना अशी पण जर आलीच तर त्यावेळेस दोन रुपये उपयोग येतील असं नाही तुमच्या मनामध्ये येत आणि लोकांनी तुम्हाला चांगले सल्ले दिले की मग तुम्ही त्यांचे चांगले बारा वाजवतात किंवा तुम्ही त्यांना चांगल्या शिवांचा भडीमार करतात म्हणजे अशी तुमची लायकी आहे तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे पब्लिकला सगळं समजतंय तुम्ही पब्लिकला काय वेड्यात काढताय का की असं भिंग भंगार विकून तांदूळ खाल्ला ते विशेष वाटते आणि अचानक तुम्ही सोनं नानं दागिने तुम्ही खरेदी करताय घरात सगळ्या गोष्टी एवढ्या तुम्ही अरे सणावाराला संक्रांतीला बऱ्याच बायकांना साडी भेटली नाही तुम्ही सारखे कंटिन्यू खरेदी करताय सणावाराला खरेदी करताय एक, एक दोन दोन साड्या तुम्ही ऑनलाईन मागवताय त्या जर बिघडल्या किंवा खराब निघाल्या तर तुम्ही परत दुकानात जाऊन दुसऱ्या घेऊन येत आहे म्हणजे तुमची एवढी परिस्थिती सुधारलेली आहे तरीसुद्धा तुम्ही लोकांकडून खोटी सहा सहानुभूती मिळवण्यासाठी असं सांगत आहेत की आम्ही भंगार विकून तांदूळ खाल्ला कसं आहे ना सत्य हे कधी लपत नसतं आणि देव पाहतोय कोण खोटं बोलतं कोण खरं बोलतोय त्यामुळं परिस्थितीची जाणीव ठेवा आज दोन रूप आहे म्हणून एवढं हवेत उडू नका आणि तुमच्या ज्या सगळ्या बहीण जी बोलण्याची पद्धत बदललेली आहे ना ती तर खूपच बदललेली आहे तर पा हिचं मी व्हिडिओ पाहिला म्हणून मला कुठेतरी कळालं की ह्यांचं नेमकं काय चालू आहे आता सगळ्यांच्याच व्हिडिओमध्ये हेच आहे की भावाचं लग्न भाऊजेला हे आई घेतलं आईला ते घेतलं त्यांचं हेच गाराणं चालू आहे वेगळा काहीच कंटेंट नाही तर पैसा जास्त आला म्हणून हवेत पडपड करू नका एक वेळेस तुम्ही असं तुम्हीच म्हणताय की भात नव्हता किंवा तांदूळ नव्हते भात करून खायला आणि आज तुम्ही बिर्याणीवर बिर्याणी चालू आहे बेत म्हणजे पब्लिक काय वेळी आहे काय प खोटी सानुभूती घ्यायला त्यांना सगळं कळतं आहे त्यामुळं तुम्ही तुमचे जे काही आहेत ना खोटे नाटकं किंवा स्टंटबाजी तर ही अगोदर बंद करा तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद